पेण तालुक्यातील खारेपाट भागात शहापाडा धरणातील अशुद्ध व गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचं लक्ष वेधलंय. खारपाट भागात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही शहापाडा धरणातून अशुद्ध व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचं जानेवारी 2022 निदर्शनास आलं आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या धरणावर बसवण्यात आलेले जलशुद्धीकरण यंत्र कित्येक वर्ष बंद असल्यामुळे लाखो रुपये खर्च करून सुद्धा विभागातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळत नाहीये. या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे का? चौकशीत काय आढळून आलंय व त्या अनुषंगाने शहापाडा धरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून येथील नागरिकांना शुद्ध मुबलक पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात दाखल केला होता. या प्रश्नावर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितलं आहे की खारपाट भागात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही शहापाडा धरणातून अशुद्ध व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याची बाब अंशतः खरी आहे. धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे अशुद्ध व गढूळ पाणी पुरवठा झाला होता, त्यामुळे सदरचा पाणी पुरवठा त्वरित बंद करण्यात आला. मात्र सद्यस्थितीत सिडकोकडून पाणी उपलब्ध करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.